खरं तर आपण हे म्हणतो की आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे, आपण कोणामुळे इकडे जगतो आहे, आपण कोणामुळे श्वास घेतो आहे, आपण कोणामुळे ही भाषा बोलतो आहे आणि आपण कोणामुळे मर्द मराठा असं म्हणतो आहे, तर ती व्यक्ती फक्त एकच, ती व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज आपण प्रतापगडावर आलो आहे, माझ्या मागे प्रतापगड आहे आणि याच इतिहासाचा एक पुनर्जीवित शेर शिवराज हा नावाचा सिनेमा येतो आणि त्या टीमसोबत आपण आज प्रतापगडचा फेरफटका मारणार आहोत. आपण या गड्याचा इतिहास बघणार आहोत आणि इतिहास जेव्हा चित्रीकरण झालं आहे सिनेमाच्या रूपानं तेव्हा ते कसं होतं आहे, काय होतं आहे आणि किती मेहनत आहे ते सगळं बघणार आहोत. त्यामुळे आता या म्हणून आपण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आपण जाऊया हा प्रतापगडाचा फेरफटका आणि इतिहासाच्या कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन बघूया हा इतिहास आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे. चला जगूया तो इतिहास, चला खऱ्या अर्थानं ते पुन्हे जे पानं आहेत ना ते वाचूयात. आणि हे सांगण्याचा प्रयत्न दिग्पालचा आहे, शेर शिवराज सिनेमा. खऱ्या अर्थानं दिग्पालनी आत्ताच आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण जातो आहे आणि हा एक त्याच्यातला स्पॉट आहे. पर्यटक आपल्या मागून जातात कारण आता इथं बघण्यासाठी आपण प्रतापगडावर आहोत. प्रतापगडाची ही सुरुवात आहे. युवक मंडळी असतील, सिनियर सिटिझन असतील, ते अजूनही या गडांवर येत आहेत, पाहत आहेत, हा इतिहास पाहण्यासाठी येतात. कोणाच्या मोबाईलवर बघतोस काय मुजऱ्याकरचं गाणंही लागलेलं आहे. मला असं वाटतं की या सगळ्यानंतर हा जो आवाज आहे, हा जो आवाज आहे तो आवाज दाखवतोय की प्रत्येक पिढीपर्यंत महाराज हे पोचले पाहिजेत आणि तेच पोचवण्याचं काम ही ही मंडळी करतात. विक्रमभाई माझ्यासोबत आहे. विक्रमभाई, आपण आता सुरुवात करतो. आपण आता खऱ्या अर्थानं गडावर आपण आहोत, गडाच्या त्या भागात आहोत आपण जिकडून गडाची सुरुवात होते. आणि जसं दिग्पालने सांगितलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी आपल्या सगळ्यांच्या अंगावर काटा आला की कदाचित इथंच महाराज असतील, कदाचित इथंच महाराज सगळ्यांनाच बोलत असेल, इथंच महाराजांनी सगळ्यांना सांगितलं असेल की आपल्याला हा गनिमी कावा करायचा, आपल्याला इथं जायचं, आपल्याला तिथं जायचं आहे. या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगा? हो, म्हणजे दिग्पालने सांगितलं तेव्हा सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी तरळलं होतं. कारण खरंच रे, आपण इतकी वर्ष महाराजांचं नाव ऐकतो, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपण जय म्हणतो, पण एखादा माणूस त्याच्या 50 वर्षाच्या आयुष्यात 400 वर्षांनंतर अत्यंत सामान्य लोकांना त्याच्या नाव आल्यानंतर जय म्हणायला लावत असेल तर त्याचा काय पराक्रम असेल. की जेव्हा मी चित्रीकरण केलं तेव्हा आम्ही अज्ञानी होतो, आम्हाला दिग्दर्शकांनी सांगितलं, आम्हाला लेखकांनी लिहिलं, आम्ही वाचलं, आम्ही आमचा अभ्यास केला, इतिहासकारांची पुस्तकं वाचली, मग ती गोष्ट आम्ही मनात विजन क्रिएट केलं आणि ते रोल केले. पण जेव्हा ते विजन क्रिएट झालं आहे आणि आम्ही तो इतिहास जगलो आहे आता चित्रपटाच्या माध्यमातून, त्याच्यानंतर पुन्हा त्याच वास्तूवर जेव्हा आम्ही आलो आहे तेव्हा ना ते सगळ्या इतिहासाला उजाळा मिळतो. खऱ्या अर्थानं या ऐतिहासिक जागेवर आल्यानंतर आपण इतिहासाची खऱ्या अर्थानं आपण त्याचे पन्ने पलटतो असंच होतं आणि तसंच आज चित्र घडलेलं आहे. आता खऱ्या अर्थानं आरती फे झाली आहे, त्यामुळे मंदिरात मी आलो, आरतीचा मान मिळालेला आहे आणि आता माझ्यासोबत अजय अजय खूप खूप स्वागत आहे. प्लीज या शेर शिवराज सिनेमा आणि त्याच्यासाठी आपण आज पूर्ण प्रतापगडचा इतिहास आपण पाहणार आहोत. त्या मंदिराकडे आपण आलो आहे, मंदिराबद्दल पहिले सगळे गड नॉर्मली जे आहेत आपल्या महाराष्ट्रातले हिस्टॉरिकल मॉन्युमेंट असल्यामुळे ते आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंडर येतात. काही गड आजही असे आहेत ज्याच्या ज्याची मालकी काही खाजगी लोकांकडे आहे. तसं हे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मालकीचे काही हा या गडाचा काही भाग आहे आणि हे मंदिर हे त्यांचं काय म्हणूयात त्यांना पिढीजात मंदिर आणि भवानी मातेचं मंदिर आहे. इथे स्वतः आऊ म्हणजे माँसाहेबांनी इथे काल त्या सांगत होत्या की त्यांनीसुद्धा इथे बरंच जवळजवळ चांदीचे सगळे म्हणजे हे सगळं जे आज तुम्हाला दिसतं आहे हे सगळं त्यांनी स्वतः हे केलेलं आहे आणि त्यामुळे ह्या मंदिराला एक विशिष्ट महत्त्व आहे. आज आपल्याला आरतीचा मानही या मंदिरात मिळाला आणि हे मंदिर तेवढंच जुनं आहे. जेव्हा हा गड आधी काही नव्हतं या गडावरती, पण नंतर नंतर जे आज तुम्हाला चित्र दिसतं हे हळूहळू करत गेलेल्या कामांनी आज ही स्टेज आपल्याला दिसते आहे. पण आपण या ना मंदिराचा फेरवडगाव आहे, प्लीज या. गाभार आहे, तुम्हाला आतमध्ये पूर्ण चांदीचं जे सगळं दिसतंय ते सगळं माँसाहेबांनी
केलेला आहे या मंदिरासाठी आणि ही त्यांची देवी आहे तर कुलस्वामिनी आणि त्यामुळे याचं महत्त्वही खूप जास्त आहे. सगळी आता आरती वगैरे होऊन हा पूर्ण गाभारा आहे, हा तो आतला गाभारा आहे, ते लहान आहे त्यामुळे इथे. त्यानंतर हा एक मंडप आहे आणि पलीकडे तुम्हाला पूर्ण दरी दिसते. असं एक सगळं चित्र प्रतापगडाचं ह्या अख्ख्या मंदिरातनं तुम्हाला दिसेल व्यवस्थित. पण डेफिनेटली काय म्हणूयात त्याला, प्राचीन मंदिर आहे आणि आता ते सगळं मेंटेन करणं वगैरे हे सगळं चालू झालेलं आहे. जसं जसं मी काय म्हणतो की फर्जंदपासून लोकांमध्ये जे एक शिवाजी महाराजांबद्दल किंवा इतिहासाबद्दलचं एक उत्सुकता निर्माण झाली आहे, ती चांगल्या गोष्टींनी अशी पुढे जाती आहे हळूहळू. की आज इथे प्रतापगडाचं जे काम होतं किंवा काही भाग प्रतापगडाचा जो दुरुस्ती करणं गरजेचं आहे तो होतो, तर मला असं वाटतं की लोकांमध्ये ती जागृती होणं महत्त्वाचं. सर, ही शौर्याची तलवार देखील आहे मला वाटतं त्या काळातलीच असावी. जुन्या ही शस्त्र आता ह्या घराण्यांकडे जी आहेत ती मेंटेन करणं फार महत्त्वाचं आहे, कारण की ही आपली ऐतिहासिक काय म्हणतात त्याला लेगसी आहे आणि ती आपण मेंटेनच केली पाहिजे. तर ही जी भद्रकाली स्टील सातारा यांनी ती छान त्याचं हे केलेलं आहे आणि ही जुनी तलवार आहे, खूप प्राचीन तलवार आहे. आणि ही तलवार तुम्ही ह्या सगळ्या तलवारी जेव्हा तुम्ही हातात येता ना तेव्हा कळतं की म्हणजे आपल्याकडे एक असं असतं की जड तलवार वगैरे, तर असं काही नाही. ॲक्च्युली ही तलवार तुम्ही हातात घेतली तर खूप लाईट असतात, ती जितकी लाईट असेल तितकी ती हँडल करायला जास्त सोपी असते. तुम्ही जेव्हा हा बॅलन्स बघता तलवारीचा तेव्हा तुमच्या फोरआर्मवर प्रेशर नाही आलं पाहिजे. तर ते त्याच्यासाठी ह्या सगळ्या तलवारी जर कधी तुम्हाला एक्झिबिशन्सला बघायला मिळाल्या, मी लोकांनाही सांगू इच्छितो की अशी जर काही मराठा शस्त्र प्रदर्शन असेल ना तर आवर्जून ते प्रदर्शन तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला अनेक गोष्टी आपल्या हिस्ट्रीच्या कळतील. कॅप्टन अमेरिकाच्या ढाल बघण्यापेक्षा ह्या तलवारी बघा. पण आहे सर, मला खूपदा असं वाटतं ना की जेव्हा आपण असे सिनेमांचा भाग होतो, त्या सिनेमांचा भाग होत असताना आपल्याला ह्या सगळ्या इतिहासात पुन्हा एकदा जायला मिळतं का? म्हणजे मी अनेकदा ऐकलं, म्हणजे बांधल कुटुंबीय, बांधल सैनिक, बांधल वॉरियर्स हे दोन हातांनी लढायचे. आता हे आम्हाला शाळेत कधी शिकवलं नाही, कारण मी कॉन्व्हेंटचा विद्यार्थी आहे. पण जेव्हा आपण असे सिनेमे करतो तेव्हा आपण आपल्यापासूनच्या पुढच्या पिढीना हे सांगायला मिळतं असं तुम्हाला वाटतं का, आणि ती तुमच्यासाठी परवणी असतात? जास्त सुख आज ह्याचं आहे. मी स्पष्टपणे सांगतो की आज लहान मुलं म्हणजे उद्याचे किंवा एक 20 वर्षानंतर जे 40 वर्षाला जातील अशा मुलांपर्यंत आज आमचा इतिहास पोचतो आहे. अर्थानं आपण मंदिर फिरलो आणि आता आपण बाहेर आलो आहे, पण मी नेहमी म्हणतो तुम्हाला की एक भूमिका मिळणं त्याच्याने आपल्या आयुष्यात काहीतरी बदल होणं. ह्याच्या अगोदर आज पण आम्ही बघतो लोकं फोटो काढतायत, लोकं तुम्हाला बाजीप्रभू म्हणून हाक मारतात, ही पसंतीची पावती आहे लोकांची, लोकं उगाच करत नाहीत. या गोष्टी आल्यानंतर आता जेव्हा तुम्ही तानाजी करणार आहात, हा आव्हान जबाबदारी आहे तरी काय? ही जी जबाबदारी आहे ना ही खूप मोठी असते, कारण की ह्या थोर लोकांना ना कोणीच बघितलेलं नाही आहे, ऑडियन्सनीही बघितलेलं नाही आहे, ना मी बघितलं आहे ना तू बघितलं आहे. पण जेव्हा 400 वर्षांपूर्वीचं एखादं पात्र आपण साकारणार असतो तेव्हा नट म्हणून काय विचार करावा याबद्दल मी थोडेसे माझे वेगळे विचार आहेत. की पहिली गोष्ट म्हणजे एक स्टाईल असते अभिनयाची, जिथे खूप सारे बॉलिवूडपट आहेत जे त्या ते जे पात्र आहे जे लार्जर देन लाईफ पात्र आहे त्याच्या आत्म्यापर्यंतच न जाता ते त्यांचंच ग्लॅमर वाढवतात. तर माझा कायम प्रयत्न असतो की मला तिथे अजयपूरकर नाही दिसायला पाहिजे, मला तिथे लोकांना तानाजी मालुसरे दिसले पाहिजेत, मला तिथे लोकांना बाजीप्रभू दिसले पाहिजेत. हा माझा अट्टहास आहे नट म्हणून. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आपण म्हणतोय की सिनेमाचं लोकेशन किती भारी असतं, ते भारी असण्याचं कारण आता मला कळलेलं, कारण आम्ही आता तो गड आहे, तो गड आम्ही सगळीकडे तो इतिहास पाहण्याचा प्रयत्न करतो आहे, तो इतिहास जगण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे आत्ता जरी या इतिहासाच्या अवतीभोवती दुकानं झाली असेल, काही लोक वस्ती वाढली असेल, काही लोक आपला आपला उदरनिर्वाह करत असतील, तरीही अजूनही इतिहास लोकांपर्यंत पोचला पाहिजे समीरभाई. आणि आज लहान मुलं आहेत, आज काही शाळेतली मुलं आली, बघतोस काय मुजराकर या सिनेमाची गाणी ऐकत होती, जय शिवराज म्हणत होती, हेच खरं तर प्रयत्न तुमच्या टीमचे आहेत का की त्या लोकांपर्यंत हा इतिहास पोचला पाहिजे, महाराजांचा इतिहास प्रत्येक येणाऱ्या 100-150 पिढीपर्यंत तो इतिहास पोचला पाहिजे? बरोबर आहे, ॲब्सोल्युटली.
फक्त गर्जना करून काय होत नाहीये. गर्जना ही ऑफकोर्स राजांचं नाव आलं की गर्जना होतेच, पण त्याच्या मागचे विचार म्हणता येईल की राजांचा नक्की काय विचार होता एवढं सगळ्यांना, एवढ्या सगळ्या शूर माणसांना एकत्र आणण्याचा. खऱ्या अर्थाने राजांची सेवा करण्याचा योग आला कान्होजी करताना. आणि कान्होजी राजांची त्यांच्याविषयी एवढंच माहीत होते की 5 मुलं त्यांनी, ते म्हणाले हे स्वराज्यासाठी आहेत. मी आहेच म्हणाले, हे 5 पोरं ठेवलेत ना, काय विचारायला अजून होतील, स्वराज्यासाठी खूप पोरं आहेत, स्वराज्य घडला पाहिजे. आणि सगळ्यात मस्त म्हणजे राजांचे काका खरं ते, ते प्रेमाने काकाच म्हणायचं, कारण की शहाजी राजांचे जवळचे मित्र. आणि त्यांनी तेव्हा आश्वासन दिलं होतं की आई साहेबांना तुमच्या पोराला काय होणार नाही, ही जबाबदारी माझी. त्यामुळे तो एक वेगळा कॉन्फिडन्स होता. आणि राजांची बुद्धिमत्ता, ॲडमिनिस्ट्रेशन पॉवर त्यांना माहिती होती, त्यामुळे जो प्रसंग आला ते पहिल्या राजांकडे आले होते. आणि त्यांना माहिती होतं राजांकडनं काय उत्तर येणार आहे. इतिहास हा प्रत्येकाला कळलाच पाहिजे. इतिहासाच्या प्रत्येक चाहूल पाऊलामध्ये आपण आज फिरत आहोत. आणि तसंच एका इतिहासाच्या जागेवर आपण बसलो आहोत. आपण प्रतापगड पूर्ण फिरलो आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपण आता जिकडे आहोत तिकडे, जेव्हा तो अफजलखानचा वध झाला त्याच्या अगोदर महाराज जिथे गेले होते छत्रपती शिवाजी महाराज, ते ह्याच मंदिरात येऊन इथंच दर्शन घेऊन ते पुढे निघाले होते. आणि आता माझ्यासोबत अक्षय, जिने या सिनेमात अभूतपूर्व काम केलं आहे. अक्षय, खूप खूप स्वागत आहे सामवर. आज तुम्ही आम्हाला प्रतापगडावर आणलं आणि मी नेहमी म्हणतो की हा इतिहास पोचवण्याचं काम दिग्पाल अँड टीम म्हणजे तुम्ही लोक करताना दिसताय. काय आहे काय प्रतापगडावर शूट करणं, काय आहे काय या सिनेमात काम करणं, ती पर्वणी आहे का, ते नशीब आहे का की आपण या शूरवीरांना एक मानवंदना देऊ शकतो? खरं तर तुमचे धन्यवाद की तुम्ही इतक्या लांब आलात आणि तुम्ही एक वेगळा पर्वणी अनुभवताय. आणि ही महाराजांची कृपा आहे, कारण की आपण जेव्हा प्रतापगडाच्या पहिल्या पायरीवरती आपण जेव्हा पाय ठेवतो तेव्हा, म्हणजे मी माझा अनुभव सांगतो, जेव्हा आम्ही कॉस्ट्युमकडे शूट करायचो तिथे आम्हाला फक्त महाराज आणि आमचे सवंगडी दिसायचे. आणि त्याच्यानंतर आम्हाला काही दिसायचं, आम्हाला फक्त जावळी दिसायची, इकडचे आम्हाला भिंती म्हणजे दगड दिसायचे, आणि फक्त याच गोष्टी दिसायच्या. आणि आम्ही आत्ता शूटिंग करायला आम्हाला अनुभव येतो की महाराज बघतायत. आणि आत्ता आपण ज्या मंदिरात बसलो आहोत जिथे अफजलखानाचा वध झाला, त्याच्या आधी महाराज इथे येऊन इथून एक रुद्राक्ष घेऊन गेले आणि जो आपण आपल्याला इतिहास माहिती आहे तो घडला. आणि एक प्रेम आहे, एक भक्ती आहे महाराजांवरती, जो आम्ही इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि अख्ख्या जगामध्ये तो ॲप्रिशिएट होतो आहे आणि तुमच्या लोकांमुळे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आहे. खरंच तुमचे धन्यवाद त्या याच्याबद्दल. खरं तर शांत वाटतं. शांत वाटण्याचं त्याची दोन कारणं आहेत. एक तर शांत ह्यासाठी वाटते की आपण इतिहासाच्या त्या ज्या गोष्टी पाहिल्या, ज्या गोष्टी खऱ्या अर्थानं मी शाळेत किंवा शाळेच्या एका ट्रिपमध्ये पाहिल्या होत्या. माझ्या कामानिमित्त मी कधी इथं येईन हे मला कधीच वाटलं नव्हतं. मी कॉन्व्हेंटचा विद्यार्थी आहे त्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे 9वीनंतर पाठ्यपुस्तकात फक्त खूप कमी शिकवायला मिळतात, कारण आम्हाला कशाला त्या अमेरिकन इतिहासामध्ये जातात आम्हाला कळत नाही. पण आज त्याचा अर्थ कळतो की आपले महाराज कोण आहेत, आपल्या छत्रपतींनी काय केलं आहे आणि त्यांच्या मावळ्यांनी काय काय केलं आहे. हा सांगण्याचा प्रयत्न जो व्यक्ती आपल्या सिनेमातून करतो, आणि त्यांनी पहिल्या घटकेला द डे वन ही केम ऑन द स्टेज आणि सेड की मी 10 सिनेमे करणार आहे ते फक्त छत्रपतींना मी देणार आहे, हे जेव्हा तो म्हटला ना त्याच्यावरच आपचा एक ऊर भरून आला. आणि तो व्यक्ती म्हणजेच दिग्पाल लांजेकर. दिग्पालचं खूप खूप स्वागत आहे सामवर. आणि आज खऱ्या अर्थाने शांत वाटतं आहे. आज खऱ्या अर्थाने एवढं वर चढून तुम्ही मला तीनदा विचारलं, थकलास काय रे, थकलास काय रे. पण आत्ता इथं आल्यानंतर ही शांतता कदाचित जसं तुम्ही म्हणतायत की तुम्हाला शूटिंगमध्ये हे जाणवायचं की इकडून मावळे गेले असतील, इकडून महाराजांचे पाय लागले असतील, आज आम्हालाही तेच वाटतं तुमच्या गप्पातून. हे आहे तरी काय, आज तुम्ही इकडे प्रतापगडपर्यंत आम्हाला सर्वांना आणलं, हा अनुभव दिलात, काय होतं तुमच्या मनात? हेच मनात होतं की तुम्ही पण तो अनुभव घ्यायचा, आम्ही घेतला. बरोबर. मला असं कायम वाटतं की आपण खूप सुपरफिशियल जगतो, आपण माहिती जालाच्यावरती खूप अवलंबून आहोत आणि आपण कदाचित अनुभवांनाही पारखे होतो. तर तो अनुभव कुठेतरी तुम्हा मंडळींना यावा, कारण तुमच्या मार्फत ही सगळी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. तुम्ही जर मला जे वाटतंय
आजपासून की या कणाकणाला छत्रपती शिवाजी महाराजांचा कधीतरी स्पर्श झाला असेल, या तटबंदीवरनं ते कधीतरी चालले असतील त्यांच्या मावळ्यांबरोबर. पलीकडे खूप सुंदर दरी दिसते, आपण ते बघूया नंतर. तर त्या दरीमध्ये त्यांनी कधी डोकावून पाहिलं असेल, हे जेव्हा तुमच्या मनात येतं तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की अरे बापरे, आपण खूप मोठ्या इतिहासाचे वारसदार आहोत. म्हणजे तिथं कलाकार किती भाग्यवान की प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा वेश घेऊन चिन्मय मांडलेकरांना प्रतापगडावर वावरायला मिळतं, त्यांच्या भूमिकेत ती भूमिका जगायला मिळते, किती भाग्य आहे. आणि ते कलाकार किती भाग्यवान आहेत. मी त्यांना एवढंच बोललो की ते भाग्य आहे ना, पुढचे 4-5 तास तुमचं आहे, ते भाग्य अनुभव. नेहमी असं म्हणतात ना, काही गोष्टी अनुभवाच्या असतात, ते अनुभव घेऊनच पाहिजे असतात. आज तो अनुभव मी घेतला आहे. हा कदाचित ही मुलाखत एका ACच्या खोलीत झाली असती, एका हॉटेलमध्ये झाली असती, पण खरं तर हे कौतुक आहे शेर शिवराज टीमचं, जो सिनेमा तुमच्या भेटीला येणार आहे, की ज्या लोकेशनला सिनेमा शूट झाला आहे त्या लोकेशनलाच आम्ही इकडे आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आहेत इथं आणि चिन्मय मांडलेकर सर आहेत इकडे. आणि खऱ्या अर्थानं ह्यात खरा स्पॉट आहे का चिन्मय सर, जिथे तुम्हाला इंटरव्ह्यू करायला आवडेल? सगळ्यात पहिल्यांदा काय सांगा? सगळ्यात पहिल्यांदा तुमचे आभार. तुम्हा सर्व पत्रकार मित्रांचे, मैत्रिणींचे खूप मनापासून आभार. तू म्हणालास तसं, मुंबई पुण्याच्या कुठल्याही AC हॉलमध्ये हा इंटरव्ह्यू होऊ शकला असता, पण तुम्ही इथवर आलात एवढ्या उन्हाळ्याच्या, कडाक्याच्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. तुमचे खरंच खरंच खूप मनापासून आभार. मला ह्या चित्रपटाचा अभिनेता म्हणून, निर्माता म्हणून मानायचे आहेत, कारण आणि हे फक्त मराठी चित्रपटसृष्टीत आणि मराठी वृत्तपत्र आणि वृत्तांकन सृष्टीत होऊ शकतं असं मला वाटतं, कारण इतके कष्ट कलाकार घेत असतात आणि तितकेच कष्ट आपले पत्रकार मित्र घेत आहेत, त्याबद्दल खरंच धन्यवाद तुमचे. पण सगळ्यानंतर मी सगळ्यांना हा प्रश्न विचारतो, मला तुम्हाला पण हा दुसरा प्रश्न विचारायचा आहे, काय असतो इकडे शूटिंग करण्याचा अनुभव? कारण तुम्ही ज्या दिवशी इकडे आला असाल, ज्या दिवशी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पेहराव केला असाल, तुम्ही सिनेमे तुम्ही शूट केले छत्रपती शिवाजी महाराज म्हणून, पण हा सिनेमा प्रतापगड, काय सांगाल याबद्दल, हा अनुभव काय? अविस्मरणीय अनुभव आहे, कारण जेव्हा आम्ही, मला आठवतं आहे, आम्ही जेव्हा चित्रीकरणासाठी आलो होतो, आम्ही 3:30 आलो होतो इकडे, कारण तोच कॉल टाईम असतो दिग्पालच्या चित्रपटांचा नॉर्मली. आणि मी, मला आठवतं आहे, मी इथं बसलो होतो खाली भवानी मंदिरासमोर, आणि मला, कारण बाकीचं सगळं सामान येत होतं, मला बराच वेळ होता, तर मला एक गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवत होती की ह्याच दगडाला कदाचित छत्रपतींचे पाय लागले असतील, इथंच कदाचित तान्हाजीराव इथनंच खाली गेले असतील, इथनंच यसाजीराव वर महाराजांना भेटायला गेले असतील, इथंच मसलती झाल्या असतील, इथंच ठरलं असेल की नेमकं अफजलचा सामना कसा करायचा आणि त्याला कसा फाडायचा. सो हे सगळं इथं घडलं आणि आज 350 वर्षानंतर आपण इथं उभं राहून आज ती गाथा पुन्हा एकदा लोकांना सांगायचा प्रयत्न करतो आहे, हा भारावून टाकणारा अनुभव आहे आणि हा घ्यायला हवा, हा नुसतं सांगून कदाचित नाही कळणार. हेच म्हणतो की हा इतिहास पोचला पाहिजे. आज खऱ्या अर्थानं आठवड्याचा मधला दिवस आहे, तरी पर्यटक एवढे आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे का तुमच्या सगळ्या टीमसाठी, जे खऱ्या अर्थानं हा इतिहास पोहोचवतात लोकांना? अतिशय आनंदाची गोष्ट. म्हणजे आज आम्ही, आपण येत असताना मी आणि दिग्पाल गाडीत बोलत होतो की कदाचित आज आपणच असू, बाकी कोणीच नसेल, पण लोक येत आहेत, लोक दिसत आहेत, लोक गडाचं दर्शन घ्यायला आलेली आहेत. आत्ता मला खाली एक पूर्ण लहान मुलींचा ग्रुप दिसला, साधारण 12-13 वर्षाच्या मुली, आणि नक्कीच त्यांना त्यांच्या शाळेने आणलं असणार किंवा शाळेला बुट्टी मारून आले असतील माहीत नाही, पण शाळेला बुट्टी मारून प्रतापगडावर जावं असं वाटतं, ही खूप भारावून टाकणारी गोष्ट आहे. खरं तर त्या चित्रपट बघू शकतात, कुठं बाकी काही करू शकतात, पण प्रतापगडावर यावं असं वाटतंय, ही आमच्यासाठी, म्हणजे याच्यासाठी केला होता अट्टाहास असं वाटायला लागतं. अशा शेवटचा प्रश्न विचारायचं सर, आपण नेहमी असं म्हणतो की बाहेरच्या देशात जेव्हा आपण जातो तेव्हा आपण त्या पॅलेसला बघण्यासाठी आपण एवढे डॉलर्स खर्च करतो. मी युरोपला जेव्हा गेलो होतो तेव्हा मला वाटतं आपलं इन्फाइक कार्यक्रम होता, जेव्हा आपल्याला युरोपला नेलं होतं, तेव्हा आम्हाला सगळ्यांना त्या पॅलेसमध्ये घेऊन गेल्यानंतर आम्हाला $3 हे भरावे लागले प्रत्येक लोकांना. आज आपल्याकडे एवढे गडकिल्ले आहेत, महाराजांचा एवढा इतिहास आहे, पुस्तकात वाचण्यापेक्षा इकडे आल्यानंतर आज मला जास्त गोष्टी कळल्या. तेव्हा जाऊन जर एक लहान मुलगा किल्ला बघितल्यानंतर जेव्हा पुस्तक वाचेल त्याला दुसरं त्याचा माइंडसेट तयार होईल. ह्या सगळ्या गोष्टी जर पाहायला गेलं, काय केलं पाहिजे चिन्मय मांडलेकर म्हणून, एक वडील म्हणून तुम्हाला काय अपेक्षित आहे की या गडकिल्ल्यांचं
उद्या उठून तुमचा मुलगा जेव्हा इकडे येईल त्याला काय काय गोष्टी कळल्या पाहिजे आणि हे किती समोर जाणार? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, हे काहीतरी जपण्यायोग्य आहे आणि हे जपायला हवं, ह्या कर्तव्याची जाणीव केवळ राज्यकर्त्यांना नाही, आपल्या सगळ्यांना होणं खूप गरजेचं आहे. आपण राजकारण्यांवर बऱ्याच गोष्टी ढकलून मोकळे होतो, कारण सह्याद्री प्रतिष्ठानच्या श्रमिकजींना आपण मगाशी भेटलो तर त्यांनी मला काही वर्षांपूर्वी ही गोष्ट सांगितली होती की राज्य सरकारनं खरं तर असा आता एक GR पास केलेला आहे की तुम्हाला जर उद्या एखाद्या गडकिल्ल्याची डागडुजी करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सरकारी मदतीसाठी थांबण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या स्वयंप्रेरणेतून करू शकता. तर ही बाब आता आपण सगळ्यांपर्यंत पोहोचून लोकांनी त्याचं, आपल्याला माहीत नसतं, जसं आपल्याला आपण वरळीचा आपला कोळीवाडा आहे तिथे एक छोटासा तो किल्ला आहे, आता येता जाता आपण अनेकदा लोक तिकडे कोळीवाडा आहे तिथनं सीलिंग दिसतो एवढंच माहिती आहे लोकांना, पण त्याचं ऐतिहासिक महत्व काय, तो का कोणी बांधला असेल, ते कुठून आलं असेल, ह्या गोष्टींची जाणीव होणं खूप महत्वाचं आहे आणि ती शाळा लेवलपासून होणं खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, सरकारच्या बाबतीत मी इतकंच म्हणेन की काहीतरी एक ठोस धोरण आणि त्याच्यासाठी एक सबस्टेन्शियल बजेट असणं खूप गरजेचं आहे, कारण मला असं वाटतं की किल्ल्यांवर भजीपावचे स्टॉल्स टाकणं हा किल्ल्यांचा अपमान आहे. ठीक आहे, प्रत्येकाचा उदरनिर्वाह झाला असेल आणि तो ह्याच्या बाहेर ह्या वास्तूच्या होऊच शकतो, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. मी आपण फॉरेन कंट्रीज कशाला, मी राजस्थानमध्ये गेलो होतो, तिथं मी पाहिलं की बऱ्याच किल्ल्यांचं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे आणि त्यातून ते किल्ले म्हणजे नव्यासारखे स्वच्छ ठेवले गेलेले आहेत. अर्थात आपल्यालाही हे सगळं करता येऊ शकतं, ह्याच्यासाठी आपण केवळ एक, मला असं वाटतं, एक थोडीशी राजकीय इच्छाशक्ती आणि जनतेमध्ये अवेअरनेस, तोच क्रिएट करण्याचं थोडंसं अगदी अल्प प्रमाणातलं काम आम्ही करतोय, बघूया पुढं काय होतंय. हे काम जरी अल्प असलं तरी हे काम खूप मोठं होते चिन्मय सर, एवढीच अपेक्षा आहे. 10 सिनेमांची गोष्टी तुम्ही करता पण हा इतिहास 10 सिनेमांपुरता नाही, हा खूप मोठा इतिहास आहे आणि तो पोचला पाहिजे. थँक्यू सो मच, एक निर्मात्या म्हणून आम्हाला तुम्ही इकडे आणलं आणि आज खऱ्या अर्थानं 8वीनंतर मी प्रतापगडावर आलो आणि मला खूप सुंदर वाटलं एवढं चढणं, इकडे येणं, इकडे इंटरव्ह्यू करणं, खऱ्या अर्थानं सार्थकी आज शेरशिवरायचं हे आहे. खूप खूप धन्यवाद आमच्या गप्पा, थँक्यू सो मच. तुम्ही बघू शकता आज आपण इकडे आलो आणि इकडे आल्यानंतर आज पहिल्यांदा प्रामुख्याने आपण नेहमी असं म्हणतो की महाराजांचा इतिहास हा कोणाकोणापर्यंत पोचला पाहिजे, तर हा प्रत्येक त्या व्यक्तीपर्यंत पोचला पाहिजे जो व्यक्ती महाराष्ट्रात जन्मला येतो, हा जिथं पोचला पाहिजे जो खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा आपला अभिमान मानतो त्याच्यापर्यंत पोचला पाहिजे, जो एक मराठी माणूस स्वतःला म्हणतो त्याच्यापर्यंत पोचला पाहिजे, जो छत्रपती शिवाजी महाराज बोलल्यावर त्याचा रक्त सळसळ त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे, आणि ते कोणामुळे, तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे.